प्रस्त्रारोहणाचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने सुरू झाला तो 1978 सालापासून। हॉलिडे हायकर्स क्लबच्या हीरा पंडित यांच्या नेतृत्वाखाली रायगडजवळील 1000 फूट उंचीचा लिंगाणा सुळका पहिल्यांदा सर केला गेला आणि त्यानंतरच प्रसार माध्यमांनी या खेळाची दखल घ्यायला सुरुवात केली। या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांनीही पत्र पाठवून या साहसवीरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। याआधी कानेरी, मुंब्रा, दुधिया स्लॅब अशा मोजक्याच ठिकाणी सरावाच्या स्वरूपात प्रस्त्रारोहण चालत होते। हीरा पंडित यांनी या खेळाला बंदिस्त आवारातून मोकळ्या आकाशाखाली आणून ठेवले। सुरुवातीचा काळ असल्यामुळे केवळ दोर, पिटॉन आणि पेग या मोजक्या साधनांच्या सहाय्याने ही चढाई करण्यात आली होती। 1978 यशानंतर महाराष्ट्रातील प्रस्त्रारोहणाला अनेक धुमारे फुटले आणि एक कुशल प्रस्त्रारोही सापडला ज्याचे नाव होते हीरा पंडित। अगदी नावाप्रमाणे सह्याद्रीच्या कोंदणात जडावलेला हीरा। त्यांचे खरे नाव आहे वीरेंद्र पंडित, परंतु जनमानसात ते हीरा या नावानेच ओळखले जातात। 1978 मोहिमेनंतर हीरा पंडित यांनी त्यांच्या चमूसोबत अनेक ठिकाणी यशस्वी आरोहण केले। रायगड टकमकटोक, लिंगाणा सोळका, रायगड भवानीकडा, हदबीची शेंडी, बांदरलिंगी, शेणीत इत्यादी कठीण श्रेणीचे सोळके आणि कातळ भिंतीची यशस्वी चढाई त्यांनी केली। हरिश्चंद्रगड येथील उजवी नळीची वाट शोधून काढण्याचा मानही त्यांना जातो। केवळ स्वतःपुरता प्रस्त्रारोहण क्रीडेचा आनंद मर्यादित न ठेवता त्यांनी इतरही अनुयायी आणि यशस्वी प्रस्त्रारोही तयार करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे। विविध मोहिमांतून आणि शिबिरांतून ते प्रस्त्रारोहणाचे धडे नवीन प्रस्त्रारोहींना देत आहे। गेली अनेक वर्षे या प्रस्त्रारोहण क्षेत्रात अविरत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि या प्रवाहात अनेकांना सामील करून त्यांना साहसाचा मार्ग दाखवणाऱ्या श्री हीरा पंडित यांना सह्याद्री मित्र संमेलन 2014 प्रस्त्रारोहण क्षेत्रात व्यक्ती विभागातील सह्याद्री मित्र सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येत आहे। सर्व सह्याद्री मित्रांतर्फे त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा।